अरे या सरदार वल्लभ भाई पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. हे सरदार वल्लभ भाई पटेल ज्यांनी 550 तुकड्यांमध्ये देशाचं विभाजन झालं असतं, संस्थानं वेगळी झाली असती, पूर्ण भारताला सगळ्या संस्थानांना विलीन केलं. आपल्याला फक्त काश्मीर, हैदराबाद, जुनागड या संस्थानांचा मुद्दा माहिती आहे, पण बाकी संस्थानांचा प्रश्न हाच होता. या सगळ्या संस्थानांना विलीन करून घेतलं, भारत नावाचा एक अखंड देश तयार केला. आणि हे सरदार वल्लभभाई पटेल गांधींचे कार्यकर्ते, शिष्य, नेहरूंचे जवळचे मित्र, ते पण काय माहितीये का, पटेल पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. तुला कोणी विचारलं? ते काँग्रेसचा प्रश्न आहे ना, कोणाला करायचं पंतप्रधान, तुमचा काय प्रश्न आहे? पण यांना हेही माहिती नसतं की पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952 ला, त्यापूर्वी पटेल गेलेले होते. जेव्हा अधिकृतपणे पंतप्रधान निवडला गेला तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल जिवंतच नव्हते. वयाचा मुद्दा असतो, अनेक गोष्टी असतात, तुम्हाला कोणी सांगितलंय? मग काय करायचं? पटेल आमचं, आंबेडकर आमचे म्हणेपर्यंत त्यांची मजल जाते. जो आंबेडकरांनी तुमच्या जातपितृ सत्तेला कंटाळून वैतागून हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्माच्या वाटेनं ते गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 ची आणि महार्थ सत्याग्रह 1927 चा. तेव्हा तुमची भूमिका काय होती? त्यांना आज अचानकपणे आंबेडकरांविषयी प्रेम? आणि मग करायचं काय? नेहरूंना मात्र बदनाम करायचं. एक लक्षात घ्या, ते अपहरण सगळ्यांचं करतील पण नेहरूंचं अपहरण करत नाहीत, नेहरूंना बदनाम करतात. त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो नेहरूंचा, कारण नेहरू असल्यामुळे त्यांना या देशाचा हिंदू पाकिस्तान करता नाही आला. मग नेहरूंची बदनामी करायची. व्हॉट्सअप विद्यापीठ त्यासाठी आहेच. नेहरू दोन महिलांना मिठी मारतायत आणि एका महिलेचं चुंबन घेतायत आणि खाली नेहरू आज उमनायचं. त्यांना माहिती नसतं की त्या दोन महिलांपैकी एक महिला म्हणजे विजयालक्ष्मी पंडित, नेहरूंची बहीण, दुसरी महिला म्हणजे नयनतारा सहगल, जी विजयलक्ष्मी पंडितांची मुलगी. जाणीवपूर्वक बदनामी करायची. मला एकाने परवा लिहिलं, तुम्हाला नेहरू एवढे का आवडतात, नेहरूंना तर एवढ्या मैत्रिणी होत्या. म्हटलं म्हणूनच आवडतात. तुम्हाला प्रॉब्लेम काय? जाणीवपूर्वक हे करत राहायचं. यांना सांगितलं पाहिजे की गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत. हे जेव्हा म्हणतात ना की गांधी विरुद्ध आंबेडकर, नेहरू विरुद्ध आंबेडकर, एक लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे मुळामध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गांधी विरुद्ध आंबेडकर म्हणणाऱ्यांना मुद्दा मी सांगू इच्छितो, दोघांमध्ये मतभेद होते का? मतभेद होते. संघर्ष होता का? संघर्ष होता, कारण ते दोघंही काम करत होते. तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोणाचे मतभेद होतील? पण मुळामध्ये लक्षात घ्या, आंबेडकर भेटले आणि आंबेडकर भेटल्यानंतर गांधींना लक्षात आलं जातीयवादाची समस्या किती मोठी आहे. बाबासाहेब आंबेडकर भेटल्यानंतर गांधींनी जाहीर केलं की कुठल्याही अशा लग्नाला जाणार नाही की ज्या लग्नामध्ये आंतरजातीय लग्न नाही. जातीचा प्रश्न एवढा महत्वाचा आहे. मला नेहमी असं वाटतं की महात्मा गांधी हे महात्मा गांधी होतेच, पण खऱ्या अर्थानं राष्ट्रपिता झाले ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे. कारण बाबासाहेबांनी त्यांना खऱ्या अर्थानं जातीवादाची समस्या सांगितली. आणि बाबासाहेबांनी जेव्हा मूकनायकमध्ये अग्रलेख लिहिला आणि गांधींना सांगितलं की आफ्रिकेमध्ये जेव्हा कोणाला तरी अन्याय झाला, आफ्रिकेमध्ये कोणाला हॉटेलमध्ये प्रवेश मिळाला नाही तरी तुम्हाला त्रास होतो, आणि माझी भावंड मात्र इथे त्यांना पाणी प्यायला मिळत नाही तरी तुम्ही काहीच बोलत नाही. आणि त्याच्यानंतर मग गांधींना ही समस्या आणखी नीटपणे, तीव्रपणे लक्षात आली. पण त्याचवेळी हे पण लक्षात घेतलं पाहिजे, ज्याप्रमाणे गांधींना राष्ट्रपिता केलं बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याचप्रमाणे बाबासाहेबांना राज्यघटनेचं शिल्पकार केलं गांधींनी. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. गांधींचं वैशिष्ट्य काय होतं? एक लक्षात घ्या, गांधी, नेहरू, आंबेडकर मी का सांगतोय. गांधींचं वैशिष्ट्य असं होतं की गांधींनी परंपरेची स्पेस लक्षात घेतली, सर्वसामान्य माणसांचं शहाणपण लक्षात घेतलं. गांधींच्या प्रार्थनेमध्ये राम होता. आपण हा राम सोडला म्हणून तो नको त्या रथावर आरूढ झाला. गांधींच्या आश्रमामध्ये गाय होती, आपण ती गाय विसरलो म्हणून आता ती गाय हिंसक झालेली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की गांधींनी परंपरेची स्पेस स्वीकारली, परंपरेची स्पेस मान्य केली सर्वसामान्य माणसांसोबत. त्या गांधींचा विश्वास सर्वसामान्य माणसांवर होता. लॉर्ड माउंटबॅटन एकदा गांधींना म्हणाले, मिस्टर गांधी, आता आम्ही जाऊ, तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल, पण एक लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला शिस्त दिली, आम्ही तुम्हाला डिसिप्लिन दिली, आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये फक्त गोंधळ असेल. गांधी फार सेन्स ऑफ ह्युमर गांधींचा फार चांगला होता. गांधी फार मिस्किल होते.
आपल्याकडच्या गांधीवाद्यांनी गांधींना खडूस म्हातारा करून टाकलेलं आहे. गांधी फार मिस्किल होते, फार गोड होते, फार छान हसरे होते. गांधींना माउंटबॅटन काय म्हणाले, आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये गोंधळ असेल, आम्ही तुम्हाला पोस्ट दिलं, टपाल दिलं, आम्ही तुम्हाला रेल्वे दिली, सगळं दिलं, आम्ही तुम्हाला शिस्त दिली, आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये गोंधळ असेल. गांधी हसल्याने म्हणाले, माउंटबॅटन, तुमच्या पश्चात आमच्या देशात गोंधळ असेल, पण तो आमचा गोंधळ असेल. तुमच्या शिस्तीपेक्षा आम्हाला आमचा गोंधळ प्रिय आहे. हे गांधींचं वैशिष्ट्य होते. गांधींनी सर्वसामान्य माणसांवर गांधींचा विश्वास होता आणि सर्वसामान्य माणूस किती महत्त्वाचा आहे हे गांधी कायम सांगत राहिले. हे गांधींचं वेगळेपण होतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे परंपरेची स्पेस गांधींनी लक्षात घेतली, सर्वसामान्य माणसांमध्ये शहाणपण आहे हे लक्षात घेतलं. गांधींनी जेव्हा विचारलं की तुमच्या संवादाचं वेगळेपण काय, तुम्ही कल्पना करा, गांधींच्या संवाद शैलीचा, संवाद पद्धतीचा बराच अभ्यास झालेला आहे, बरीच चर्चा झालेली आहे. तो देश, भारत अधिक पाकिस्तान अधिक बांगलादेश असा तो एवढा मोठा देश, कम्युनिकेशनची माध्यमं शून्य, आणि तरीही गांधी भारतभर सगळ्यांना माहिती होते. गांधीने विचारलं बीबीसीच्या पत्रकार मुलीनं की तुम्ही कसं कम्युनिकेशन करता, गांधी म्हणाले, माझ्या कम्युनिकेशनचं एकच सूत्र आहे, मी सर्वसामान्य माणसांच्या शहाणपणावर विश्वास ठेवतो. आणि त्याच्यामुळे गांधी महत्वाचे. हे गांधी, नेहरूंचं वेगळेपण काय, नेहरू या सगळ्या परंपरेच्या अवकाशाच्या अधिष्ठानावर उभं राहत नेहरूंना नवं जग समजत होतं. नवं जग काय आहे, नवं अर्थकारण काय आहे, नवं राजकारण काय आहे, नवी विचारधारा काय आहे हे नेहरूंना माहिती होतं. आणि या तिन्हीमध्ये आंबेडकर महत्वाचे का, आंबेडकर यासाठी महत्वाचे आहे कारण जो शोषित वंचित घटक आहे ज्याला सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने कधी जाता येणं शक्य नव्हतं तिथपर्यंत बाबासाहेबांनी या प्रत्येकाला नेलं. आणि म्हणून गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत, हे सूत्र भारताचं लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये मात्र काय होतं, मुद्दाम जरा ग्राउंडवर पण येतो. हे सगळं आपलं गांधी नेहरू वगैरे खूप छान आहे, पण जे रोज चाललेलं आहे आपल्या पिंपरी गावात ते फार वेगळं असतं, ते मुद्दाम सांगितलं पाहिजे. आपण एरवी फार भारतीय वगैरे असतो, पण नंतर मात्र बरोबर योग्य त्यावेळी आपली जात बाहेर येते, योग्य त्यावेळी आणखी भलतंच काहीतरी बाहेर येतं, म्हणून हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. तुम्हाला मजा सांगतो, अकोला नावाचं एक शहर आहे विदर्भात. त्या अकोल्यामध्ये 20 वर्षांपूर्वी मी लोकमतचा संपादक म्हणून गेलो. तिथे गेलो, अकोल्याचं वैशिष्ट्य असं की अकोल्यामध्ये सगळ्याच जाती ह्या प्रभावी आहेत, सगळ्या जाती प्रभावी आहेत. म्हणजे मराठा मोठ्या संख्येने आहेत, मराठा सेवा संघाची स्थापनाच अकोल्यामध्ये झाली, पुरुषोत्तम खेडेकर हे अकोल्याचे. बौद्ध इतक्या मोठ्या संख्येनं आहेत की प्रकाश आंबेडकर खुल्या मतदारसंघातून खासदार झाले अकोल्यातून, एवढे बौद्ध मोठ्या संख्येनं आहेत. ब्राह्मणांची संख्या प्रभावी आहे, अरुण दिवेकरांसारखा ब्राह्मण मंत्री तिथे तेव्हा त्या कालावधीमध्ये होता, सगळे तेवढेच प्रभावी आहेत. 20 वर्षांपूर्वी जेव्हा अकोल्यामध्ये मी संपादक म्हणून गेलो तेव्हा मी अकोल्याचा काही माझा संबंध नाही, विदर्भाचा माझा काही संबंध नाही, तेव्हा माझं वय आणखी खूपच कमी होतं. आणि मला असं वाटलं की आता संपादक म्हणून गेल्यावर आपल्याला दोन प्रश्न लोक प्रामुख्याने विचारतील किंवा लोकांना आवडणार नाही या गोष्टी. पहिली म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा माणूस विदर्भात कसा काय आला, दुसरी गोष्ट एवढा तरुण मुलगा याला संपादक, आम्ही काय करतो इथे, असे दोन प्रश्न पडतील असं मला वाटलं होतं. पण लोकांना भलताच प्रश्न होता, आवटे म्हणजे कोण, आवटे म्हणजे कोण, म्हणजे आवटे म्हणजे तर काही शब्दकोशात काही अर्थ मला माहिती नाही, पण काही अर्थ असेल असं काही मला वाटत नाही, पण असेल तर बघतो म्हटलं मी. सगळं नाहाच प्रश्न, तर माझ्या अडचण काय लोकांची, माझं नाव आहे संजय श्रीधर आवटे, जो जे वांछिल तो ते लाव. थेटपणे बाबा संजय पाटील असतं, संजय गोखले असतं, संजय देशपांडे असतं, संजय कांबळे असतं, तर लोकांना थेटपणे काहीतरी अंदाज लावता येतो ना, संजय श्रीधर आवटे. सगळ्यांचा प्रश्न. पहिल्यांदा मी गेलो, एक ब्राह्मण काही संघट ब्राह्मण लोक आले होते काही, ते एक वाचनालय चालवतात. मला म्हणाले 5 सप्टेंबर जवळ आलेलं आहे, तुमचं एक व्याख्यान आम्हाला ठेवायची इच्छा आहे. मला ठीक आहे, नुकताच नवीन गेलो होतो त्यामुळे लोकांमध्ये जाण्यासाठी व्याख्यानाला जाणं वगैरे आवश्यक असतं, मला ठीक आहे मी येतो. म्हणजे कशावर बोलाल तुम्ही, म्हटलं आपण सांगा, म्हणजे मी ज्ञानेश्वरांवर बोला. म्हटलं मग ठीक आहे, मी असं करतो, म्हटलं मी ज्ञानेश्वरांचं पसायदान या विषयावर बोलतो. मी गेलो आणि 1.5 तास ज्ञानेश्वरांचं पसायदान, आणि त्यामध्ये मी असं म्हणालो की आमचा ज्ञानेश्वर जेव्हा आता विश्वात्मके देवे म्हणत होता
हे विश्वची माझे घर म्हणत होता तेव्हा अमेरिकेचा जन्मसुद्धा झालेला नव्हता. अशी सगळी मांडणी केली. ज्ञानेश्वरांवर बोलतात म्हणजे हे ब्राह्मण असणार. अरे हे ज्ञानेश्वरांना तेव्हा कोणी ब्राह्मण मानलं नाही. त्या बड्या बंड वाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला असा तो बंडखोर ज्ञानेश्वर तेव्हाचा. पण संजावटे ज्ञानेश्वरांवर बोलतात म्हणजे ब्राह्मण असणार. ते आले माझ्याकडे. बरं झालं म्हणे. काय आलं? अलीकडे सगळं त्यांच्या ताब्यात गेलंय. हो ते आहे म्हटलं. पण हे कसं बुद्धीचं क्षेत्र आहे. इथं तरी आपली सत्ता पाहिजे. तुम्ही आलात मला फार छान वाटलं. म्हटलं अरे मलाही खूप छान वाटलं. झालं. त्याच्यानंतर कुठून तरी पुरुषोत्तम खेडेकरांना कळालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवटे मराठा असतात. त्या शोधाला काही अर्थ नव्हता. पण हे लोक संशोधक वृत्तीचे असतात. चिवट असतात, थांबत नाहीत. ते आले. मला आवडे साहेब एक मराठा सेवा संघाच्या वतीने आपल्याला एक भाषण ठेवलं तुमचं म्हणे. आणि तुम्हाला यायचं आहे. म्हटलं नाही मी कुठल्या जातीच्या संघटनेच्या कार्यक्रमाला जात नाही. अरे बरं म्हणे बोर्ड काढून टाकू आपण. पण तुम्ही या तरुण पोर असणार. म्हटलं तरुण मुलांशी बोलायला मी कुठेही यायला तयार आहे. मी गेलो. सगळी मराठा तरुण मुलं पुढे बसलेली. त्या मुलांना मी एवढंच म्हटलं एक लक्षात ठेवा म्हटलं ज्या जातीमध्ये आंतरजातीय लग्न होत नाहीत त्या जातीला अभ्युदयाची आशा नाही. ज्या जातीमध्ये महिलांना स्थान नाही त्या जातीला अभ्युदयाची आशा नाही. आणि म्हणून मराठ्यांनी प्रामुख्याने दोन गोष्टी केल्या पाहिजेत. एक म्हणजे जास्तीत जास्त आंतरजातीय लग्न केली पाहिजेत वगैरे वगैरे. माझं भाषण झाल्यानंतर खेडेकर उठले म्हणाले आवटे बोलले वाईट बोलले पण तो आपलाच माणूस आहे. पण माझी अपेक्षा आहे की आवटे साहेब बाहेर जाऊन असं काही बोलणार नाहीत. मी म्हटलं अपेक्षा आहे की धमकी आहे. खेडेकर तेव्हाही माझे मित्र होते आजही चांगले मित्र आहेत. ते झालं. त्याच्यानंतर 6 डिसेंबर आला. 6 डिसेंबर आला की बाबासाहेबांवरची माझी घणाघाती व्याख्यानं अकोला बुलढाणा वाशिम अमरावती यवतमाळ वगैरे पूर्ण वराठामध्ये सुरू झाले. तेव्हा प्रकाश आंबेडकर खासदार होते आणि अनेकदा प्रकाश आंबेडकर मी आम्ही मिळून पण भाषणं करायचो. भरपूर ठिकाणी भाषणं सुरू झाली. शेवटचं माझं भाषण म्हणजे सप्ताहाचा समारोप होता त्या समारोपाचं माझं व्याख्यान जवळपास मी 2.5 तास बाबासाहेब सांगत होतो. आणि मी 2.5 तास बाबासाहेबांचं असं पूर्ण माझं भाषण झालं आणि माझं भाषण संपल्यावर आयोजकांनी घट्ट मिठी मारले. जय भीम साहेब तुम्ही सांगितलं नाही आमच्या साथ. बरं लोकांना प्रश्न असा की मी अडमिट. अरे हो मी तुमचंच आहे. लोकांना तो एकमेकांशी बोलायचे. ते म्हणायचे अरे ते आपलेच तर आपलेच म्हणे आवटे साहेब म्हणे आपलेच आहेत. ते नाही म्हणे मामाला पण तसंच म्हटले. त्या तिघांना काही तिन्ही गटांना कळे ना की हे नक्की कोणाचे आणि प्रश्न काही सुटे ना. 2 वर्षानंतर मी अकोला सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यामध्ये माझी तेव्हा बदली झाली. तेव्हा माझा निरोप समारंभ अकोलेकरांनी मोठ्या जोरात साजरा केला. त्या निरोप समारंभामध्ये भाषण करताना काही सूत्रसंचालक प्राध्यापिका होत्या त्या म्हणाल्या संजय आवटे 2 वर्ष होते पण जात नाही कळू दिली. अरे लबाडा जात नाही कळू असं त्या लाडी जात नाही कळू दिली. मी माझ्या भाषणामध्ये असं म्हणालो की मी 2 वर्ष होतो. काही जण मला मराठा म्हणतात, काही जण मला बौद्ध म्हणतात, काही जण मला ब्राह्मण म्हणतात. आणि मला असं वाटतं की ज्या अर्थी मी मराठ्यांना मराठा वाटतो, बौद्धांना बौद्ध वाटतो, ब्राह्मणांना ब्राह्मण वाटतो, त्या अर्थी मी खरा माणूस आहे. जातीचं वास्तव मी नाकारत नाही. मी जात नाकारतो असं अजिबात. जातीचं वास्तव आहे. सामाजिक वास्तव म्हणून जातीचा विचार करावा लागणार आहे. मी अनेकदा जात संपलेली आहे म्हणून आरक्षण पण संपवा असं पण काही लोक म्हणतात ते मला मान्य नाही आहे. मला सामाजिक न्यायाचं तत्व मान्य आहे. मला जातीचं वास्तव मान्य हा मुद्दा वेगळा. पण याच्या पलीकडे जाऊन तुम्ही कधी माणसं होणार आहात हा सगळ्यात मोठा प्रश्न. जेव्हा आम्ही सांगतोय गांधी नेहरू आंबेडकर, महाराष्ट्रामध्ये सांगतो फुलेशाहू आंबेडकर, आपण त्या त्या जातींचे महापुरुष करून टाकले. लोकांना हे माहिती आहे का? रघुनाथ धोंडो कर्वे नावाचा माणूस, धोंडो केशव कर्व्यांचा मुलगा, ज्यांना समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक सुरू केलं तेव्हा तो काळाचा इतका पुढे होता, इतका पुढे होता की त्यानं सुरुवातीला संतती नियमनाची जाहिरात केली कंडोम. तेव्हा त्यांना अटक झाली. रघुनाथ धोंडो कर्व्यांनी कुटुंब नियोजन आणि संतती नियमन याच्यावर काम करायला सुरुवात केली. त्यांना अटक झाली. त्यांना अटक झाल्यानंतर रघुनाथ धोंडो कर्व्यांचं वकीलपत्र घेणारा माणूस होता बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर.
भीमराव रामजी आंबेडकर. ते जेव्हा निकालपत्र घेतलं तेव्हा आशिलाचे नाव आणि पत्ता, आशिलाचा पत्ता भटवाडी मुंबई. बाबासाहेबांचा कार्यकर्ता म्हणाला, बाबासाहेब हे भटवाडी मुंबईतल्या माणसाचं कशाला वकीलपत्र तुम्ही घेतलं? बाबासाहेब म्हणाले, माझा मुद्दा मानवी मूल्यांचा आहे, माझा लढा मानवी मूल्यांसाठीच आहे. तो भट आहे की आणखी कोणी आहे हा मुद्दाच नाही. आणि म्हणून मनुस्मृतीचं दहन करणारे हात सहस्त्रबुद्धे आणि चित्रेंचे होते. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी, महाडच्या सत्याग्रहाची जागा द्यायला कोणी तयार नव्हतं, ती जागा दिली इक्बाल नावाच्या मुस्लिम माणसाला. आणि बाबासाहेबांनी तिथे जी महत्वाची घोषणा बाबासाहेबांची होती, ती घोषणा होती जय भवानी जय शिवाजी. बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे सत्याग्रह करताना चौदार तळ्याचा. बाबासाहेब असं म्हणतात की मी हा सत्याग्रह अन्यत्रही करू शकलो असतो, पण मी हा सत्याग्रह इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. हे तुम्हाला कळलं पाहिजे, हे तुम्हाला कळालं पाहिजे की बाबा शिवबा यांच्यामध्ये काय नातं होतं. आणि ज्योतिबा, अरे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीच महाराष्ट्राला सांगितले पहिल्यांदा ज्योतिराव फुल्यांनी. शिवाजीचा पवाडा गायला कोणी? महात्मा फुल्यांनी. शिवाजीचा पवाडा महात्मा फुल्यांनी गायीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे हे महाराष्ट्रातल्या अनेकांना माहितही नव्हतं. ज्योतिबा, बाबा, शिवबा हे जेव्हा एकत्र येतं ना, मग कळतं अरे हा लढा जातींचा नाहीच आहे, हा लढा जातींच्या पलीकडचा मानवी मूल्यांचा लढा आहे. तरी आपण त्याला जातीचा आयाम देतो आणि मग सगळी फसगत करून टाकतो. हा जो आयाम आहे मानवी मूल्यांचा, तो लक्षात आल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. तुम्हाला कल्पना आहे, पंडिता रमाबाई तुम्हाला माहिती आहे? पंडिता रमाबाई म्हणजे रमाबाई डोंगरे, त्या कोकणस्थ ब्राह्मण, त्या विदुषी, संस्कृत पंडित महिला असूनही त्यांनी सुनील हाय कास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिलं. कारण त्यांनी सांगितलं की या ही जी जात व्यवस्था आहे ती केवळ कनिष्ठ जातींवर अन्याय करत नाही, ती अगदी ब्राह्मण महिलांवरही तेवढाच अन्याय करते. हाय कास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिलं, तेव्हा हाय कास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिल्यानंतर त्यांच्यावर बहिष्कार घातला गेला, त्यांना हिंदू धर्मातनं काढलं गेलं, त्या ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांनी प्रवेश केला. तेव्हा पंडिता रमाबाईंचे पुण्यामध्ये दोनच मित्र होते, एक महात्मा फुले, दुसरे सावित्रीबाई फुले. हा लढा मानवी मूल्यांचा आहे, लक्षात घेतलं पाहिजे, हा लढा मानवी मूल्यांचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा लढा लढत असताना, एक मला तुमच्याशी बोलता होते किस्सा आठवला, माझ्या पुस्तकात पण तो किस्सा आहे. राजेश, मध्यंतरी कॉलेजमधल्या एका मुलीचा व्हॉट्सॲपवर मला मेसेज आला, हाय कसा आहेस? तर कॉलेजमधल्या मुलीचा SMS आला की छान वाटतं ना. आता या नवीन मुलांना माहिती नाही आपल्या वेळचे दिवस किती वाईट होते. नुसतं तू मला आवडतेस हे सांगण्यासाठी 12-12 पानांचं पत्र लिहावं लागायचं. तेव्हा काही व्हॉट्सॲप किंवा अशा काही बाकीच्या संधी नव्हत्या, त्यामुळे तिचा मला मेसेज आला, हाय कसा आहेस? तो मेसेज साधा होता पण मी वाचला असा, हाय कसा आहेस? तिला मी सांगितलं छान आहे, छान आहे. लगेच तिचा मला पुढे मेसेज आला, तू की जात कुठली? अरे म्हटलं एकदम भस्कन. बरं का? मी म्हटलं एकदम जात कसले? म्हटलं का काय झालं? तर माझा DP होता, त्या DP मी महात्मा फुल्यांच्या स्मृती दिनानिमित्त काहीतरी भाषण करतोय असं काहीतरी तो DP होता. तर मी म्हटलं काय विचारलंस? तू मला असं वाटलं की तू ब्राह्मण असशील असं ती मला म्हणाली. मी म्हटलं बरं असं का वाटलं होतं ह्याला काही लॉजिक नाही, आणि आता तसं का नाही यालाही काही लॉजिक नाही. तर म्हणे नाही पण तू महात्मा फुल्यांवर कसं काय बोलतोस? म्हटलं तुझी जात कुठली आहे? तर म्हणे ब्राह्मण आहे. म्हटलं मग तुला माहिती आहे का, मग तर तू महात्मा फुल्यांवरच बोललं पाहिजेस. त्याने माझा काय संबंध आहे? फुल्यांनी सगळं काम केलं ते OBC बाकीच्या लोकांसाठी, माझा काय संबंध आहे? तिला मी म्हटलं तुला महात्मा फुल्यांबद्दल काय काय माहिती आहे मला सांग. ती म्हणे फार काय माहिती नाही, थोडंसंच माहिती आहे. म्हटलं सांग ना काय काय माहिती आहे. तर म्हणे पहिलं म्हणजे महात्मा फुल्यांनी मुलींची शाळा सुरू केली पहिली, हे मला माहिती आहे. म्हटलं मग तुला हे माहिती आहे का, त्या मुलींच्या पहिल्या शाळेमध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. ते म्हणे काय सांगतोस? म्हणजे आता पुढचं सांग.
त्यामुळे त्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. म्हटलं बरोबर, केशवपन कुठल्या जातीमध्ये व्हायचं? ब्राह्मण. त्यातही कोकण असतं. तुम्ही काकस्पर्श पाहिला असेल, साळी माळी कोळी यांच्या बायकांमध्ये केशवपनाची प्रथा नव्हती, फक्त कोकणस्थांमध्ये होती. कोकणस्थ बायकांचं केशवपन होऊ नये म्हणून ह्या महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. ते म्हणे हो बरोबर आहे. म्हणजे आणखी तुला काय माहिती आहे, म्हणजे त्यांनी असं काहीतरी बाहेर बोर्ड लावला होता की ज्या काही कुमारी माता होतात काही काही मुलींना काही बाकीच्या गोष्टी असल्यामुळे, तेव्हा काही संतती नियमन कुटुंब नियोजन असला काही प्रकार नव्हता, आणि काही वेळा त्या मुलीचं शोषण पण व्हायचं. तर अशा मुलींनी ज्या ज्या प्रेग्नंट आहेत किंवा काय, त्यांनी आमच्याकडे यावं आणि इथेच आमच्याकडे प्रसूत होऊन जावं, वाटल्यास बाळही इथेच ठेवून जावं, असा फलक लावला. म्हटलं बरोबर आहे, तुला हे माहीत आहे का, 42 च्या 42 प्रसूत होऊन गेलेल्या महिला ह्या ब्राह्मण होत्या. म्हणजे आणखी तुला काय माहिती आहे, त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. आता काय माहिती तुला? म्हणे नाही काहीच नाही. आता म्हणलं तूच मला सांगितलं 4 गोष्टी, ह्या सगळ्या ब्राह्मणच आहेत. महात्मा फुल्यांनी सगळं काम ब्राह्मणांसाठीच केलं, आता काय म्हणणार तू? मुद्दा असे मी तुम्हाला हे सांगतोय यासाठी की आपण सुद्धा अनेकदा जातीअंताचा हा विचार न करता या महापुरुषांना विशिष्ट ज्याच्यामध्ये जातीमध्ये अडकवतो. हा विचार पूर्णपणे मानवी मूल्यांचा विचार होता, जातीअंताचा विचार होता. या अंगाने जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींकडे बघू लागतो, मग आपल्याला कळतं की अरे हा विचार फार पुढचा विचार आहे, फार वेगळा विचार आहे. आणि म्हणून मी जे तुम्हाला म्हणतोय, मग अशी फुले शाहू आंबेडकर, गांधी नेहरू आंबेडकर हा विचार, भारताची कल्पना, आयडिया ऑफ इंडिया मांडत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की हा विचार नक्की कुठला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला पूर्णपणे खात्री आहे, कितीही संकटं आली, कितीही आव्हानं आली, तरीसुद्धा आपण ते आव्हानं परतवून लावू याची मला पूर्ण खात्री आहे. बाबासाहेब असे म्हणाले होते, एक काळ असा येईल की सगळे विकले जातील तरीही भारताचं संविधान सुरक्षित राहील आणि भारत दिमाखात झेपावेल, कारण माझा इथल्या सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. तुम्ही आणि मी, इथल्या सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाकी सत्ता कोणाची येऊ अगर जावं मला काही चिंता नाहीये, माझी सत्ता जाता कामा नये. सत्ता माझी आहे, सत्ता सर्वसामान्य माणसांची आहे, माझी सत्ता जाता कामा नये, यासाठी आपल्याला हा संघर्ष करायचा. आम्ही भारताचे लोक असं म्हणत असताना मी मगाशी जे म्हटलं की आम्ही भारताचे लोक हा जर केंद्रबिंदू असेल तर आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, आपली सत्ता ही कायम राहिली पाहिजे यासाठी हा संघर्ष. आणि म्हणून आगामी कालखंड कदाचित आणखी कठीण असणार आहे, लढाई कदाचित आणखी मोठी असणार आहे, लढाई आणखी व्यापक असणार आहे, पण संविधानिक मूल्यांवर आपण उभे आहोत, मानवी मूल्यांवर आपण उभे आहोत. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हा संघर्ष आपण निश्चितपणे करत राहू, हा संघर्ष आपण करणार आहोत तो सर्वसामान्य माणसांसाठी, हा संघर्ष आपण करत आहोत तो भारताच्या कल्पनेसाठी. भारताची कल्पना कधीही पायदळी तुडवली जाता कामा नये, आयडिया ऑफ इंडिया कधीही पायदळी तुडवली जाता कामा नये, आणि तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत भारताची ही कल्पना पोहोचवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. अनेकदा काय होतं माहिती आहे का, आपण नव्या पिढीशी बोलत नाही, नव्या पिढीपर्यंत हा भारत आपण समजावूनच सांगत नाही. ते भारत माता की जय म्हणतात, त्यांना IIT मध्ये प्रवेश मिळावा यासाठी आपण त्यांची तयारी करून घेतो, पण ही IIT पंडित नेहरूंनी स्थापन केली हे सांगत नाही. त्यामुळे पोरं शिकतात IIT मध्ये, पण IIT झाल्यानंतर भलतंच काहीतरी बोलतात, त्यांना माहितीच नसतं की काय आहे हा देश, हा देश काय आहे हे समजलं पाहिजे. आणि म्हणून देशाची ही कल्पना सांगण्याचं आव्हान आपल्यापैकी प्रत्येकाच्या समोर आहे. आणि मला खात्री आहे आव्हान कितीही मोठं असलं तरीसुद्धा वारसा खूप मोठा आहे. आरसा वाईट आहे पण वारसा खूप मोठा आहे. आणि त्यामुळे आय एम व्हेरी मच शुअर की गांधी नेहरू आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर हा जो वारसा आहे, ही जी कल्पना आहे भारताची, ती कल्पना निश्चितपणे आपण सुरक्षित ठेवू. हा भारत निश्चितपणे दिमाखात झेपावेल. अंधार असतोच, पण शेवटी एक लक्षात घ्या, टागोरांची कविता आहे, आपल्या पु ल देशपांडेंनी त्या कवितेचा खूप चांगला अनुवाद केलेला आहे, की सूर्य चालला होता अस्ताला आणि मावळणाऱ्या सूर्याला असं वाटलं की माझ्या पश्चात प्रकाशदानाचं काम कोण करणार, तेव्हा कोणीच पुढे नाही आलं. पण तेव्हा इवलीशी पणती पुढे आले आणि ती पणती म्हणाली, सूर्यदेवा तुझा आकार मोठा, तुझा विस्तार मोठा, तुझी व्याप्ती मोठी, तुझ्या एवढा प्रकाश देणं मला शक्य नाही, पण आज एवढं आश्वासन, मी जिथं असेल तिथे अंधार फिरकणार पण नाही. ती पणती पुढे जे म्हणते ते महत्वाचं आहे, कारण तुझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे, माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे. हा आपला DNA, हा आपले जीन्स समजून घेण्याची ही वेळ आहे, की आपल्या जीन्समध्ये प्रकाश आहे, आपल्या अनुवंशामध्ये प्रकाश आहे, हे नातं आपण सांगत राहिलं पाहिजे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की नातं आपण सांगत राहिलो तर सुरेश भट ज्याप्रमाणे
म्हणतात त्याप्रमाणे हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. बांधती जे रोज भिंती सांगती जे धर्म जाते, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. अर्थात हा दिवस आपोआप येणार नाही, त्यासाठी दोन पावलं आपल्याला पण चालावं लागणार आहे. आणि हे सगळेजण, तुम्ही सगळेजण त्या दिशेने चालत असताना तुमच्यासोबत मी पण आहे हे सांगण्यासाठी इथं आलो. धन्यवाद. धन्यवाद सर. आम्ही भारताचे लोक या विषयावरती निमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साहित्य अमृत नावाची ही व्याख्यानमाला महानगरपालिकेनं आदरणीय पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या कल्पनेतनं ही सुरू केली. आणि या व्याख्यानमालेला विश्वास पाटील इतिहासकार पाणिमतकार त्यांनी सुरुवात केली. पहिलं पुष्प गुंफलं आणि त्यानंतर वेगवेगळे व्याख्याते या व्याख्यानमालेमध्ये आपलं मत आणि आपलं मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करत आहेत. आणि आज आपण एक वेगळ्या विषयावरती आणि ज्याची गरज खरं तर आज होती, या स्वतंत्र भारताला ज्या विषयाची गरज होती, ज्या मार्गदर्शनाची गरज होती, ती आपण आज या माध्यमातून पूर्ण केलीत. आपले मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी सन्माननीय आयुक्त राजेशजी पाटील सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावरती यावं. आदरणीय वाघ सर आपणही या. मगापासनं आवटे सर सारखं सुनील सुनील करत होते, मी कन्फ्यूज झालो कोण सुनील कोण सुनील. मला आत्ता कळालं की विठ्ठल जोशींचं नाव सुनील आहे. आवटे सरांना एक सांगू इच्छितो की आज आम्ही सकाळपासून 3 कार्यक्रम अटेंड केले सरांच्या सोबत. एक शून्य कचरा ही एक उपक्रम आहे. हा उपक्रम इथल्या शहरामध्ये असलेल्या झोपडपट्टी भागामध्ये जो कचरा निर्माण होतो, त्या कचऱ्या निर्माण होणारा कचरा त्याच ठिकाणी जिरवण्याच्या संदर्भामध्ये आणि त्या कचऱ्यापासून खत निर्मिती कशी होईल करता येईल या संदर्भामध्ये तिथल्याच बचत गटांना काम देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्याचं काम आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होतं आणि त्याची मूर्त स्वरूपात आज सुरुवात झाली. आणि आज पहिला कार्यक्रम आम्ही तो केला. आणि दुसरा कार्यक्रम एक महत्त्वाचा होता की त्या कार्यक्रमामध्ये कोविड काळामध्ये ज्या महिलांचे पती दगावले कोविडमुळे, त्या महिलांना त्या महिलांच्या पाठीशी उभं राहत असताना त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी शिलाईचा एक उद्योग त्यांना सुरू करून दिला. आणि आज त्या नवी दिशा शिलाई कक्षाचं उद्घाटन प्रकल्पाचं उद्घाटन आम्ही करून आलो. असे दोन उपक्रम आज आम्ही केले. आणि तिसरा उपक्रम होता की शाळकरी जी मुलं आहेत त्यांना या शहरामध्ये रायफल शूटिंगची व्यवस्था नव्हती, रायफल शूटिंगसाठी त्यांना बाहेर जावं लागायचं. ती व्यवस्था या शहरामध्ये सरांनी एक संकल्प केला की ह्या शहराची एक स्वतंत्र ओळख असली पाहिजे. हे पुण्याच्या सावलीमध्ये हे शहर झाकोळलं जातं. आजही आमच्या बातम्या सप्लिमेंटला येतात. सर तुम्ही संपादक आहात लोकमतचे, आम्ही एक मनापासून विनंती करतो की आम्हाला सप्लिमेंट समजू नका, पिंपरी चिंचवडला सप्लिमेंट समजू नका, आम्हाला मुख्य पानात घ्या. आणि
तो रायफल शूटिंगचा प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन आम्ही केलं. असे तीन कार्यक्रम आदरणीय सरांच्या माध्यमातून आम्ही आज सुरू केले. आणि या शहरामध्ये सर काल एक महत्त्वाचा उपक्रम सर सुरू केला, ते सांगण्यासारखंच आहे की देशामध्ये पहिल्यांदा तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचं जे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलं ते आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली केलं. आणि देशातली ही पहिली महापालिका आहे की ज्या महापालिकेमध्ये तृतीय पंथीय हे प्रत्यक्ष मुख्य प्रवाहात येऊन काम करतात आणि त्यांनाच पुन्हा कर आकारणी आणि कर संकलन विभागामध्ये त्यांना आपण जबाबदारी शालाका पथक त्यांचं तयार केलं आणि ते पथक तृतीय पंथीय त्यामध्ये आहेत. आणि रिव्हर स्क्वॉड तयार केला, त्यामध्ये देखील तृतीय पंथीय आहे की जे नदीमध्ये राडा रोडा किंवा नदी प्रदूषित करतात त्यांच्यावरती वॉच ठेवण्यासाठी त्यांना फाईन करण्यासाठी ते देखील तृतीय पंथीयच आहे. म्हणजे उपेक्षित घटकांना, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, गांधी नेहरू आंबेडकरांचा भारत, हे सगळं सांगितलं, त्यांनी शेवटचा माणूस केंद्रबिंदू समजला आणि शेवटचा घटक जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत हा भारत भारत होऊ शकत नाही, हा भारत झेपावू शकत नाही. आणि तोच ध्यास आणि तोच संकल्प घेऊन आदरणीय सरांनी वेगवेगळे उपक्रम सुरू केले आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून इथल्या उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचं काम सरांच्या मार्गदर्शनाखाली ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका करते आहे. आज या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण हा एक वेगळा भारत ऑनलाईन कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना देखील सांगितलं आणि उपस्थित असलेल्या श्रोत्यांना देखील सांगितलं. आणि आता दोन लेखक स्टेजवरती बसलेत आणि तिसरे आहेत श्रोते आहेत. आणि आता दोन लेखक आहेत, एका लेखकांना आपण ऐकलंय आणि मी सरांना विनंती करतो की सर आपण देखील दोन शब्द या ठिकाणी बोलावेत की आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे आणि हा अमृत महोत्सव आपण खूप अतिशय आनंदात साजरा करतो आहोत. वेगवेगळे उपक्रम सगळ्यांच्या घरावरती आपण ध्वज फडकवलेत. आता तुम्ही वेगळ्या भाषेत तुम्ही सांगितलं असतं वेगळ्या पद्धतीने, परंतु मी बोलू शकत नाही, तर माझा संजय व्हायचा म्हणून सर मी आदरणीय सरांना विनंती करतो, राजेजी पाटील सर आपल्याशी आता संवाद साधतील. नमस्कार. आमचे परम मित्र संजय आवटे साहेब आणि उपस्थित सर्व श्रोते, खरं तर ते ज्या पद्धतीने बोलले त्यानंतर बोलण्याचं धाडस होत नाही आहे मला, पण निश्चितपणे एक गोष्ट मी अधोरेखित करू इच्छितो की जे विचार त्यांनी मांडले त्या ते विचार मी अगदी लहानपणापासून आजतागायत घेऊन मी जीवन जगत आहे. आणि निश्चित आज जी परिस्थिती आहे मला वाटतं हा भारत समजून घेणं आणि तो पुढच्या पिढीपर्यंत त्याला जसं आहे तसं त्याला संक्रमित करणं हे खूप आजच्या काळाची गरज आहे. कारण आपला देश एक अशा वळणावर आहे की जिथे लोकांनी निर्णय घेणं आणि बोलणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांचं पुस्तक आणि त्यांचं व्याख्यान अगदी टाइमली आहे. मी त्यांचं विचारांचं खूप आधीपासून म्हणजे एक ॲडमायरर आहे. दुसरी बाब म्हणजे जी पर्सनल लेवलवर आहे ती म्हणजे आम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एकाच हॉस्टेलला आम्ही होतो, एक नंबर हॉस्टेल युनिव्हर्सिटीचं. त्याच्यामध्ये संजय आवटे साहेब 7 नंबर रूममध्ये होतो, मी 8 नंबर रूममध्ये होतो. आणि दुसरं त्यांच्याशी कनेक्शन माझं म्हणजे माझं जे पहिलं पुस्तक ताई मी कलेक्टर वहिनू, ह्या पुस्तकाच्या एकंदरीत घडणीमध्ये त्याचा जे त्याची जी दुसरी आवृत्ती तयार झाली त्यामध्ये त्यांनी खूप मोलाचा सहभाग आणि खूप महत्त्वाचं मार्गदर्शन मला केलेलं होतं. इनफॅक्ट ते मी ओरिसामध्ये काम करत असताना कोरापूट म्हणून एक जिल्ह्याचं हेडक्वार्टर आहे
तिथेही त्यांनी आम्हाला व्हिजिट केलेली होती. त्यामुळे त्यांचं इथे येणं आणि आपल्या शहरवासियांसाठी ही विचाररूपी जी पर्वणी आहे ती आपल्यासाठी उपलब्ध करून देणं हे माझ्यासाठी पर्सनली खूप मला महत्त्वाचं वाटतं. आणि त्यांचं पुस्तकही खूप पॉप्युलर होईल, त्याच्या आधीही त्यांची सर्व पुस्तकं तरुणांमध्ये खूप गाजलेली आहेत. पुन्हा एकदा तुमच्या पुढच्या साहित्यिक जे करिअर आहे त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि उपस्थित सर्वांना धन्यवाद अर्पण करतो. धन्यवाद.